माझे शिवार ग्रीन एफ एम नव्वद पॉइंट चार माझे शिवार नमस्कार शेतकरी बंधू मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे शेतकरी बंधू नो आज आपल्यावर रोहित बोरगावे हे कृषी तज्ज्ञ आहेत शेतकरी आहेत हे आपल्याबरोबर आहेत ते राहत आहेत यशिमपूरमध्ये तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर त्यांच्याकडून सध्या महाराष्ट्रामध्ये जी कुमकुम व्हरायटीची भेंडी आलेली आहे म्हणजे लाल भेंडी आलेली आहे आणि त्या त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते ते नेमकी लाल भेंडी म्हणजे काय आणि त्याची गुणवैशिष्टे काय आहे त्याची लागवड पद्धत काय आहे त्याची मा बाजारात मागणी कशी आहे त्याचं भविष्य कसं आहे याबाबतीमध्ये संपूर्ण अशी माहिती आपण रोहित बोरगावे सरांकडून जाणून घेणार आहोत रोहित सर आमच्या ऐकण्या शेतकरी बंधूंना उत्सुकता लागली की ही व्हरायटी कोणी विकसित केले शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रोहित बोरगावे कृषी तज्ज्ञ ह्याच्या आधीही आपण बऱ्याच वेळेला भेटलेलो आहे की कृषी क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला असा प्रॉब्लेम येतो की जे कंटिन्यू आपण जुनं पारंपरिक शेती करत आहे तर या पारंपरिक शेतीतून जो ॲक्च्युली अचूक नफा पाहिजे तो नफा मिळत नाही स्पर्धेचं युग आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा चालू आहे तर असं करत असताना एका मल्टीनॅशनल कंपनीसोबत बोलणं चालू असताना त्या कंपनीच्या माध्यमातून आम्हाला असं कळालं की नवीन लाल कलरच्या भेंडीवर आमचं प्रयोग चालू आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर मी म्हटलो की त्याचे ट्रायल्स आणि इरर काय घ्यायचे असतील तर ते माझ्या शेतामध्ये घेऊ तर चार महिन्यापूर्वी मी माझ्या शेतामध्ये काही विट्याचे आमचे शेतकरी मित्र आहेत त्यांच्या शेतामध्ये नानाभाऊ त्यांच्या शेतामध्ये आम्ही ट्रायल्स घेतले पूर्ण आपल्या या भागामध्ये ट्रायल्स घेतल्यानंतर असं लक्षात आलं की रेग्युलर भेंडीपेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने ही लाल भेंडी आपल्या शेतामध्ये येते तर बाबा ज्या वेळेला ही सुरुवात झाली ट्रायल्स खूप चांगले आले तर आम्ही ठरवलं की ह्याचं उत्पादन पहिल्यांदा आपणच घ्यायचं तर ज्या वेळेला ह्या कंपनीचा रिसर्च कंप्लीट झाला आणि पहिल्यांदा सीड प्रोडक्शन झालं तर ह्याचं पहिल्यांदाच आपण महाराष्ट्रामध्ये एवन देशामध्ये ह्या कंपनीचं पहिल्यांदाच आपल्या शेतामध्ये आपण अर्धा एकर ह्याच्यावर केलं त्याचबरोबर माझ्यासोबत माझे जे सहकार्य आहेत हे टोटल आम्ही असे चार पाच एकरवर ह्या लाल भेंडीचा आपण लागवड केलेलं आहे नक्कीच रोहित सरपर्यंत एखादी मल्टीनॅशनल कंपनी तिचा रिसर्च जो आहे तो तुमच्या शेतावरतीच का घेतला कारण त्यांचे स्वतःचे प्लॉट असतात त्यांचे काही निवडक शेतकरी असतात आणि भारतामध्ये विविध ठिकाणी त्याचे प्रयोग चालू असतात मग महाराष्ट्रात तुमच्याच शेतामध्ये का ॲक्च्युली काय आहे की मल्टिनॅशनल्स कंपन्या स्वतःचे ट्रायल्स घेत असतात पण त्यांना ते मान्य नसतं कारण का ते त्यांचे बिया आहेत हे त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर विकायचं असतं प्रत्येक ठिकाणी क्लायमेटिक कंडिशन वेगवेगळी असते त्यामुळे ते आपल्या शेतामध्ये ट्रायल्स घेतले आणि आपलं ऑब्झर्वेशन जास्त असतं त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपल्या प्लॉटमध्ये घ्यावं आणि त्या माध्यमातून त्याचं मार्केटिंग करायला त्यांना सोपं जावं त्यामुळे त्यांनी आपली निवड केली असावी कदाचित बरोबर आहे रोहित सर आता आमच्या ऐकण्या शेतकरीमध्ये सांग की जशी आपण नेहमीप्रमाणे भेंडीची लागवड करतो तशीच लागवड पद्धत या लाल भेंडीची आहे एकाची वेगळी पद्धत आहे हा तर शेतकरी खूप चांगला प्रश्न आहे दादांचा की बाबा ज्या पद्धतीने आपण रेग्युलर हिरवी भेंडी करतो त्यामध्ये आणि हे लाल भेंडीमध्ये काहीसुद्धा फरक नाही आहे फक्त हिरवी भेंडी हिरव्या कलरची येते लाल भेंडी लाल कलरची येते ह्याची झाडंही ये किंचित प्रमाणात लाल कलरची असतात तर ह्याचं प्लांटेशन जे पूर्वी पारंपरिक पद्धतीने करत आलेलं आहे त्याला फाटा देऊन आपण की दोन बेडमधील अंतर आपण पाच फूट ठेवतो आहे दोन रोपामधील अंतर एक फूट ठेवतो आहे पण ह्याची जोडवळ करतो आहे आपण कारण का भेंडी हे बऱ्यापैकी एक शिवडीमध्ये येतं आता फुटवा घेऊन त्याला भेंडी लागतात तर अशा पद्धतीनं ज्यावेळेला शेती करतो त्यावेळेला प्लांट पॉप्युलेशन आपल्या शेतामध्ये जास्त असले पाहिजेत तर प्लांट पॉप्युलेशन वाढवण्यासाठी दोन बेडमधलं अंतर साडेचार ते पाच फूट आणि दोन रोपातलं अंतर एक फूट दोन वळे असले तर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्लांट पॉप्युलेशनचे आपलं बसत असतात आणि ड्रिप आणि मल्चिंग जेवढं आपण करू तेवढा आपल्यासाठी अतिशय म्हणजे उत्पादनासाठी अतिशय चांगला आहे म्हणजे आपण नेहमी जी भेंडीची लागवड करतो त्याच पद्धतीने आपण लाल भेंडीची लागवड करावी असं तुमचं मत आहे बरोबर पण जसं आपण खत व्यवस्था आपल्या नेहमीच्या हिरव्या भेंडीला करतो तसंच खत व्यवस्था लाल भेंडीला करायचं का काय वेगळं आहे हो शंभर टक्के जसं की खत आपले प्रॅक्टिस खत मॅनेजमेंटचे किंवा स्प्रेचे हे दोन्हीही ह्या पद्धतीनंच ठेवायचे आहेत आता खताचं नियोजन म्हणायचं असलं तर बेसल डोस थोड्याफार प्रमाणात टाकलं तर अतिशय चांगलं होईल कारण का भेंडी सुरुवात व्हायला ह्याचं पंचेचाळीस दिवसाचा कालावते आहे आणि तिथून पुढं तुम्ही तीन महिने कमीत कमी याचं हार्वेस्टिंग घेऊ शकता त्यामुळं बेसल डोस टाकला तर अतिशय चांगलं होईल बेसल डोसमध्ये तुम्ही डी वापर करा एमओ पीचा वापर करा थोडं निंबोळी पेंट टाका मायक्रोडो थोडं टाकला तर अतिशय चांगलं होईल त्याच त्याचबरोबर फर्टिकेशनमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा, चा, तेरा या खात्याचा ग्रेड वापरायचा आहे तिथून पुढं तुम्हाला कंटिन्यू झिरो बावन चौतीस तेरा झिरो पंचाळीस कॅल्शियम नायट्रेट बोरॉन मायक्रोन्युट्रिएंट ह्याचा वापर करायचा आहे हे करत करत असताना बॅलेन्सिंग डोससाठी आपण चोवीस चोवीस झिरो ओ पी पोटॅशियम शोनाईट ह्याचा सुद्धा वापर केला तर अधिक उत्पादनामध्ये वाढ होतो ह्याचबरोबर पॅरल जर का आपण स्प्रेचा विचार केला तर स्प्रेमध्ये बेसिकली सर्वात जास्त ह्याला त्रास होतो तर काळा मावा पांढरा मावा पांढरी माशी आणि थ्रिप्स तर तुडतुडे ह्याचा त्रास होतो आळीचं ढगाळ वातावरण ज्यावेळेला होतं तर त्यावेळेला तुमचा आळीचा प्रॉब्लेम होतो तर, तर ह्यामध्ये मार्केटमध्ये मिळणारे विविध आपण वेगवेगळे कीटकनाशक वापरू शकता बेसिकली रोगर आणि ॲसिटमॅप्रेड ह्याचा वापर थोड्याफार प्रमाणात करावा लागतो कारण का काळा मावा जिकटा म्हटला जातं काही ठिकाणी जिगी म्हटलं जातं त्याला ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यामुळे ह्याच्यावर कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं हो आहे ह्याला पॅरेल आपण पिवळे आणि निळे चिकटचं आपल्याला लावू शकतो जेणेकरून कमी खर्चामध्ये आपलं चांगलं त्याचं हे होतं जर का आळी जास्त प्रमाणात असेल तर तर तुम्ही ट्रॅप लावू शकता ट्रॅपच्या माध्यमातून आळीचं कंट्रोल करू शकतो आणि बेसिकली सर्वात महत्त्वाचं काय आहे की संजीवकाचा वापर चांगला करणं महत्त्वाचं आहे कारण का कंटिन्यू फ्लावरिंग येणं आणि माल कंटिन्यू निघत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे ह्यामध्ये सर तुम्ही हे तुमच्या प्लॉटवरती जेव्हा तुम्ही या लालविंडीचं उत्पादन घेतलं त्या अनुभवावरती हे सांगताय परंतु याचा जो हंगाम आहे जसं हिरवी बा बारमे किती चालते परंतु ह्याला पर्टिक्युलरली कुठला हंगाम आहे का हां ॲक्च्युली आता ह्याचा हंगामाचा विचार केला आपण तर थोडं सेन्सिटिव्ह पीक वाढतं आपल्याला तर आणि कंपनीचंही म्हणणं आहे थोड्याफार प्रमाणामध्ये की जूनपासून तुम्ही जानेवारीपर्यंत प्लांटेशन केला तर अतिशय चांगलं थोडं उन्हाळ्यामध्ये जास्त हेवी टेम्परेचरमध्ये करू नका कारण का मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थ्रिप्स पांढरी माशी जिकटा ह्याचं मोठ्या प्रमाणात हे होतं आणि हेवी टेम्परेचरमुळं भेंडी वाकडं होणं म्हणा किंवा भेंडीचं उत्पादन अधिक न येणं ह्या समस्या आपल्याला प्रॉब्लेमच येऊ शकतात त्यामुळं डिसेंबरपासून जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण प्लांटेशन करू शकतो शक्यतो मधल्या काळामध्ये केला तर दर चांगला मिळतो पण थोडं आपल्याला मॅनेजमेंट चांगले ठेवावे लागतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये याचं उत्पादन घेऊ नये फेब्रुवारी पर्यंत याचं उत्पादन घ्यावं मग पाण्याचं जे नियोजन आहे ते कसं आहे कारण आता पावसात तर काय पावसाच्या पाण्यावरती पाणी देण्यात आलं पण हिवाळ्यात काय ओके तर प्रॉब्लेम काय आहे ह्याचा की पाणी व्यवस्थापन हे तुमचं नियोजित असलं पाहिजे ह्यामध्ये तुमचं जेवढं ड्रीप असेल तेवढं अतिशय चांगलं पाणी ह्याला खूप मोठ्या प्रमाणात लागतं असं पण काही नाही रोजचं तुमचं दीड दोन तास जरी पाणी असलं सफिशियंट किंवा एक आड एक दिवस तरी तुम्ही दीड दोन तास पाणी देत असला तरी या भेंडीला जा सफिशियंट आहे दीड तासच तास का म्हणतोय मी काम का ह्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन्स आपले खूप असतात आणि भेंडीचे रूट झोन पण खूप खोलवर जात असतात त्यामुळं आपटे क्षमता फास्ट व्हावी त्याला पाण्याची कमतरता भासू नये ह्यासाठी दीड दोन तास तुम्हाला पाणी हे दिलंच पाहिजे ह्या पद्धतीनं आपलं नियोजन असलं पाहिजे आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी उत्सुकता आले की या लाल भेंडीची गुणवैशिष्टे काय आहेत नेमकी हा तर हा खूप मोठा प्रश्न आहे आणि खूप चांगला प्रश्न आहे तर रिसेंटली आपले महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री आहेत जे माननीय येड्रावकर साहेब ह्यांनी सुद्धा ह्या भेंडीबद्दल कळाल्यावर आपल्या प्लॉटला ते व्हिजिट करून गेले व त्यांनी लगेच हे चेकिंगला पाठवले कंपनीसुद्धा ह्याचं चेकिंग वगैरे सगळे केले ह्याचे रिपोर्ट्स घेतले तर बेसिकली हिमोग्लोबिन वाढायला ह्याचा अतिशय चांगला वापर आहे आयर्नचं प्रमाण ह्यामध्ये खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे दिसून आलेलं आहे त्याचबरोबर ज्यांना ब्लड प्रेशरचा तास आहे ता, 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 ता त्रास आहे त्यांच्यासाठी ही भेंडी खूप आरोग्यदायी आहे मुळात भेंडीला भाजीपाल्याची राणी म्हटलं जातं त्याचबरोबर जर का आरोग्यदायी असेल तर हे अतिशय त्याच्याहून म्हणजे सोन्याहून पिवळंच म्हणता येईल कारण का आता आपण हिमोग्लोबिन वाढण्यासाठी किंवा रक्त वाढीसाठी इतर ज्या अवेलेबल गोळ्या घेतो त्यापेक्षा भेंडी भाजी स्वरूपात आपल्याला जर का ह्या गोष्टी मिळाल्या तर अतिशय म्हणजे अतिशय चांगला आहे आणि हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी तर हे खूपच चांगलं आहे बरोबर आहे रोहित सर परंतु हिरव्या भेंडीचं जे उत्पादन आहे आणि लाल भेंडीचं जे एकरी उत्पादन आहे त्याची तुलना करता ही लाल भेंडी कशी फायदेशीर आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे कारण का आपण लाल भेंडीच का लावावी तर आरोग्यदायी ला ला। तर आहे पहिला महत्त्वाचा मुद्दा कन्सेप्ट नवीन आहे पण हिरव्या भेंडी आणि लाल भेंडी हिरव्या भेंडीचा रिसर्च हा खूप पुढे जाऊन गेलेला आहे कारण का भारतामध्ये आज आपण विचार केला तर भारतामध्ये कमीत कमी भेंडीचा सेल हा चारशे ते पाचशे टन आहे बियाचा सेल फक्त आणि महाराष्ट्राचा विचार केला आपण तर सत्तर ते ऐंशी टन बिया ह्या भेंडीच्या विकल्या जातात ह्याच्या जा पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी की महाराष्ट्रात फलटण बारामतीसारखा एरिया आहे हिथून वर्षाला कमीत कमी हजारो टन भेंडी ही एक्सपोर्ट केली जाते बाहेरच्या कंट्र्यामध्ये तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भेंडीची मागणी आहे त्यामुळे रिसर्च त्याचा खूप पुढे जाऊन जा पोचलेला आहे तर त्या भेंडीचा आपण विचार केला हिरव्या भेंडीचा आणि जे पा खूप मोठ्या प्रमाणात प्रगतशील शेतकरी आहेत ते वीस पंचवीस टनापर्यंत त्याचं उत्पादन घ्यायला गेले आहेत ॲव्हरेज शेतकऱ्यांचा विचार केला आपण तर पंधरा ते वीस टन उत्पादन काढतातच काढतात आपण लाल भेंडीचा विचार केला सध्याच्या सुरुवातीला आपल्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसला कमीत कमी दहा ते पंधरा टन आपण काढू शकतो प्रति एकर पण हिरव्या भेंडी एवढं काढू शकतो काय नाही अजून आपण फर्स्ट फेजमध्ये सेकंड फेज थर्ड फेजमध्ये आपल्या लक्षात येईल की किती आपण त्याला बीट करतो ते पण जो पहिले जे प्रयोग झाले पहिले पाच गुंठ्याचे कंपनीचे प्रयोग झाले नंतर आता वीस गुंठ्याचा प्रयोग तुमच्या तुमच्या शेतावरती आहे त्याचं गुंट्याला आता उत्पादन किती आहे यील्ड किती आहे हा आता तसा विचार केला तर रोज साठ किलो उत्पादन आपल्याला अर्धा एकरमधून मिळतं तर पर एकरचा विचार केला तर शंभर किलोच्या आसपास आपल्याला रोज देतं आता ह्या भेंडीमध्ये असं आहे की तुम्हाला रोज तोडावं लागतं भेंडीमध्ये लेट करून नाही चालत तर रोज शंभर किलो ह्या प्रकारे आपण जर का हे केलो तर महिन्याचे आपल्याला तीन टन आपल्याला मिळू शकतात तर तीन टन तीन महिने हार्वेस्टिंग केलं आपण तर नऊ टन तर, तर कमीत कमी उत्पादन होऊ शकतो जसं की मी तुम्हाला म्हटलं की नऊ ते दहा टन याचं ॲव्हरेज उत्पादन मिळू शकता आपल्याला बरोबर आहे रोहित सर परंतु बाजारात असणारी ह्याला मागणी ह्याचं भविष्यात असणारी मागणी आणि ग्राहक कितपत पसंत करतात सुद्धा या भेंडीचं भविष्य अवलंबून आहे त्याबद्दल काय सांगाल हा नक्कीच हा खूप मुद्दा आहे बरेच शेतकरी फोन करतायत किंवा भेटतायत त्यासाठीच की बाबा लाल भेंडी लावली आपण पण पन, हे विकत कोण घेणार ह्याचं मार्केटिंग कसं होईल हा खूप मोठा प्रश्न आहे पण काही तर धाडस केल्याशिवाय काय चालणार नाही फुडं आपलं त्यामुळं सर्वात आता सध्या हे लाल भेंडी आहे ह्याचं मार्केटिंग आम्ही सांगली कोल्हापूरसारख्या मार्केटमध्ये जे रिटेल स्टॉल आहेत स्टार बाजार आहेत बेळगाव दादर जे एक्सपोर्ट भाजीपाला एक्झॉटिक घेतले जातात गोव्यासारख्या ठिकाणी एक्झॉटिक घेतले जातात ह्यांना आम्ही दहा दहा किलोचे बॉक्स करून पॅकिंग करून पाठवून देत आहेत आणि मार्केटला ह्याचा मिळणारा दर सध्या शंभ ऐंशी रुपयेपासून एकशे वीस त्याला आता सध्या दर मिळत आहेत थोडं सगळ्याच भाजीपाल्याचे रेट सध्या रे पडलेले आहेत पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे अतिशय चांगल्या रेटनं मिळेल रे 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 सगळ्या लोकांना हेल्थ कॉन्शियस लोकं झालेले आहेत हळूहळू ह्याचं मार्केटिंग प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे होईल आणि नक्कीच ह्या भाजीपाल्याला चांगले दर मिळतील जसं एखादी गोष्ट नवीन येते आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो त्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते आणि नंतर परत ते मार्केट कोलॅप्स होतं अशा पद्धतीने होण्याची शक्यता कितपत आहे आणि सुरुवातीच्या काळात तर शंभर टक्के मिळणार असं माझं मत आहे तर तुमचं मत काय शंभर टक्के जसं की आता तुम्ही म्हटला की काही बाजार की सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगले दर असतात आणि काही काळानंतर त्याला रेट पडतात फॉर एक्झाम्पल बरेच एक्झॉटिकमध्ये झुकुनी ब्रोकुलीच्या बाबतीत झालेला आहे असं पण ह्या सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे की जे तुम्ही एक्झॉटिक भाजीपाला किंवा इतर भाजीपाला ह्याचे दर पडतील ह्याची भीती असते सुरुवातीला पण तसा खाणारा तो वर्ग वेगळा आहे भेंडी खाणारा वर्ग हा नॉर्मल सामान्य लोक ते हाय क्लास लोक ह्या सगळीच लोक आवडीनं भेंडी खाल्ले जातात भेंडी कन्सेप्ट ही हॉटेलमध्ये पण चालते तुमच्या फूड रेस्टोमध्ये पण चालतं बऱ्याच ठिकाणी नॉर्मल घरात पण चालतं त्यामुळं मला ह्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की बाबा हे शंभर टक्के कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालणार सुरुवात आहे हळूहळू लोकांच्यामध्ये रुजायला थोडा वेळ लागेल पण अतिशय शंभर टक्के चालेल शेवटी जाताना आपल्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना पाहणाऱ्या शेतकरी बंधूंना काय सांगाल तर शेतकरी मित्रांनो मला हेच सांगायचं आहे की कृषी उद्योजक बना सामान्य महाराष्ट्रातला सामान्यता सामान्य शेतकरीसुद्धा आपला कृषी उद्योजक बनला पाहिजे नवीन नवीन गोष्टी ऐका त्याचा अभ्यास करा अवघड काय नसतं मी सुद्धा तुमच्यासारखा सामान्य घरातील सामान्य शेतकरी आहे पण ज्यावेळेला असं आपण नवनवीन प्रयोग करतो मग अशी बोलता बोलता तुम्हाला सांगायचं राहिलं की ह्याचं कॉस्ट ऑफ कॅल्क्युलेशन आपल्याला किती येईल तर येणारा खर्च हा साठ ते सत्तर हजार रुपयाच्या घरातील कारण का रोज लेबर तोडावे लागतात त्यामुळे लेबर खर्च आपल्याला वाढून याचा पण येणारं उत्पादन जर का नऊ दहा टन आपण प्रति एकर जर का काढत असलो आपण आणि आत्ता सध्या ऐंशी ते नव्वद रुपये आपल्याला त्याला दर तर दहा टनाच्या मी काय एवढं धरत नाही चाळीस रुपये जरी आमची भेंडी विकली तर चार लाख रुपये होतात पाच महिन्यामध्ये तर का चार लाख रुपये साडेचार पाच महिन्यामध्ये होत असले येणारा खर्च आपला सतरा ऐवजी लाख सव्वा लाख रुपये आपण पकडू तरी तीन लाख रुपये जर का आपल्याला पाच महिन्यामध्ये राहत असतील तर ह्याच्यापेक्षा चांगलं काय आहे एखादा पुण्या मुंबईमध्ये राहणारा तरुण जेवढा आय टीमध्ये कमवू शकतो हो, त्याच्यापेक्षा जा जास्त माझा शेतकरी गावामध्ये राहून कमवू शकतो हो, तर अशा पद्धतीनं शेती केली आपण तर नक्की म्हणजे नक्कीच आपला सर्वसामान्य शेतकरीसुद्धा उद्योजक बनू शकतो हो। शेतकरी बंधून आज आपल्याबरोबर रोहित बोरगावे हे कृषी तज्ज्ञ ता त्याचप्रमाणे प्रयोगशील शेतकरी होते त्यांच्याकडून जी आता लाल भेंडी बाजारात येते आणि त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय सगळ्या माध्यमातून तर नेमकी ही व्हरायटी कोणती आहे ही महाराष्ट्रात कशी आली त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत त्याची बाजारात मागणी काय आहे त्याचं पुढं भविष्य काय आहे याबाबतीत मी त्यांच्याकडून संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव चव्वेचाळीस पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव चव्वेचाळीस पंच्याहत्तर शेतकरी बंधून असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा तोपर्यंत तो योग्य राम राम माझार माझे शिवार नमस्कार शेतकरी बंधू मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे